ओम शिवाय मंडळी ओम शिवाय मंडळी शंका समाधान या कार्यक्रमासाठी मी संगमेश्वरगिरी श्रीक्षेत्र ओंकारेश्वर देवस्थान विलोद्यान जाणेगाव इथून आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो मंडळी काल एक म्हणजे फोन आला त्या तर असे एक थोडं बोलण्या बोलण्यातून चर्चेतून थोडंसं सांगितलं की मी खूप करतो म्हणले पांडुरंगाच्या वगैरे दर्शनाला हे जातात असं तसं या चर्चेतून निघाले खूप दिवसापासून करतो पण पाहिजे तसं काय आम्हाला म्हणजे देवबी आमच्याकडे बघत नाही काय असं तेच बोलतात ना था था बोलता था था लोक आम्ही एवढं करूनही आम्हाला काही मिळ लागत नाही तर आता आपण थोडक्यात पाहूया की काय असतं जसा माणसाला आजार असतो का नाही आजार तुम्हाला खोकला आहे तुम्हाला इतर आजार आहे काही काही प्रत्येक आजाराला वेगवेगळं औषध असतं तुम्हाला खोकला लागला आहे आणि तापीची गोळी चालते का नाही चालत त्याला खोकल्याचंच औषध घ्यावं लागेल खोकल्याची गोळी घ्यावं लागेल तर तशाच पद्धतीनं आपल्या काही समस्या असतात आपल्या काही प्रापंचिक का असेल इतर काही असतात काही गोष्टी हव्या असतात प्राप्त करायच्या असतात त्यावेळेस त्या त्या देवतेची साधना आराधना करावी लागते चुकीच्या देवतेची केल्यानंतर आपल्याला ते सहाय्य होत नाही आता आपण उदाहरण घेऊया थोडक्यात देव जरी आपण एक असला असं समजत असलोत समजतोत आहे समजत म्हणण्यापेक्षा आहे तो एकच आहे मान्यते जसं दूध आहे दूध हे एक पदार्थ सुरुवातीचा झाला आपण काय करतो दूध गरम करतो त्या त्यामध्ये थोडंसं इतर दह्याचं इरजन म्हणून टाकतो थोडंसं चमच्याभर मग तर एक दोन दिवसानंतर काय होतं त्याचं दही बनतं दही बनतं मग का अजून एक दोन दिवस थांबल्यानंतर ते दही आपण घुसळतो असं घुसळतो का नाही घुसळतो घुसळल्यानंतर गुशल त्या दह्यापासून आपल्याला लोणी प्राप्त होतं आता दह्याचे गुण वेगळे लोण्याचे वेगळेत आणि लोणी गरम केल्यानंतर त्याचं तूप बनतं तूप बनलं मग तुपाचे गुण वेगळेच आहेत तुपाची चव वेगळी लोण्याची चव वेगळी आणि दही घुसळल्यानंतर जी लोणी निघतं लोणी एकड्या म्हणजे वेगळ्या केलं असं वेगळ्या बाजूला ठेवलं आपण की त्याच्यापासून एक वेगळा अजून पदार्थ होतो टायम तो म्हणजे ताक होतं आणि ताकाचे गुणही वेगळेच आहेत आता मूळ काय दूध आहे आपण दूध मूळ आहे पण दुधापासून किती फाटे फुटले आणि ते जे सगळे पदार्थ झाले ते सगळ्याच्या चवी वेगळ्यात सगळ्याचे गुण वेगळे सगळ्याचे काम करण्याची पद्धत वेगळी आपल्याला शरीरासाठी वेगवेगळे कामं करतात ते तसंच असतं ईश्वर जरी एक असला तरी त्याचे जी अवतार म्हणतो काही कार्ये म्हणतो ती ही वेगवेगळे आहेत मग आपल्याला कुठलं का काय खायचे आता एखाद्याला समजा थंडी थंडीमध्ये ताक दिलं तर ते भात सर्दी खोकला होऊ शकतो ठीक आहे पण तेच उन्हाळ्यामध्ये ताक केलं तर ती पचनक्रिया चांगली सुधारते ताकाचे गुण तसेच करतात तूप ही शरीराला जी शरीराची झीज भरून होण्या निघून येण्यासाठी जी झालेली ते आपण तूप घेतो दुधापासूनच ते पण ते गुण वेगवेगळे तसे देवाचेही अवतार झाल्या बदलल्यानंतर त्यांची जी कार्य येतं ते वेगवेगळे आहेत आता समजा कधीही जी सांसारिक लोकं आहेत जी वैवाहिक लोकं आहेत त्यांनी हनुमंजाची दर्शन घेऊ शकतात दर्शन घ्यायला काही अडचण नाही पण त्याची उपासना करता येत माझं करील तो हनुमानजीच करील असं म्हणता येत नाही आपल्याला त्याला कारण हनुमानजी ही दैवत आहे देव आहे तो ब्रह्मचार्याचं पालन करण्यासाठी बल उपासना जी का मेहनत करण्यास पहिलवान म्हणतो आपण अशा जी युवक असतात तरुण मुलं असतात ज्यांना का ब्रह्मचार्याचं पालन करायचे बुद्धिमत्मा म्हणजे बुद्धी, बुद्धी वाढवायची अशा लोकांनी हनुमानजीचं दर्शन घ्यावं दररोज नियमित पूजा करावी साधना करावी उपासना करावी त्यांना ते प्राप्त होतं हनुमानजी ही ब्रह्मचार्याचं पालन करण्यासाठी देवता आहे त्यांनी त्याचं करावं तुम्ही इतरांना दर्शन घेऊन या अगर करून असं बी काही नाही पण त्याला मागू नका तुम्ही हनुमानजीला तुम्ही संसारिक लोकांनी त्याला मागू नका आता काय काय आजकाल काय झालं आहे असं नेहमी असतं की हनुमानजीला स्त्रियांचं दर्शन ही लांबून असतं सुर सुरक्षित पण आज आमच्या त्या हनुमानच्या भोकांडीवर जाऊन बसायच्या बाया तयार झाल्या तर मंदिरामध्ये जाऊन त्याच्या जवळ दर्शन घेतात ही चुकीची गोष्ट आहे आणि पुन्हा आम्हाला देव कसा बघत नाही म्हणून म्हणतात अरे बाबा तो ब्रह्मचारी त्याला सुरक्षित अंतरान तुम्ही राहणं तुम्ही का त्याचं करता ह्या एक चुकीच्या पद्धती वापरल्या जातात पूर्वी काय असायचं की हनुमानजीच्या समोरून कोणती स्त्रीसुद्धा जात नसे कारण हनुमानजी ही ब्रह्मचार्याचं दैवत आहे आपण जाऊन ये पुढे असं समज होता जात बी नव्हते कोणी मंदिरात पण जात नव्हत्या स्त्रिया खूप दूर राहायच्या आज बऱ्याच ठिकाणी गावोगावी काही कार्यक्रमात ते हनुमानजीचं मंदिर असतं तिथं कार्यक्रम असतो आणि तिथंही बाया जाऊन बसतात आणि पुन्हा म्हणतात आम्हाला एवढं ऐकलं कीर्तन अमुक एवढं केलं पण आम्हाला देव पावत नाही कसा पावण नसते असाच गोष्टी चुकीच्या काही गोष्टी होतात तर असो आपला विषय चालला आहे की कोणती देवता कुठलं सहाय्य करते न? तर आता ही आपण विषय घेतला पांडुरंगाचं पांडुरंग ही देव कसा आहे पांडुरंग सगळ्याने हां देवाला आपण कुणाला नाव नाही सगळ्याची श्रद्धा असते श्रद्धेमध्ये काही बदल नाही तुम्हीच दर्शन करू शकता भक्ती करू शकता करत नाही पण तुम्हाला प्राप्ती काही हवी असेल तर नाही करायचं काही त्या गो गोष्टी सुरक्षित अंतरान आता बऱ्याच जण काय करतात मी पांडुरंगाचे मी दर्शन मी आवारी करतो महिन्याची महिन्याला जातो अग्रे एकादशीला जातो असं तसो पण पांडुरंग मला पावत नाही पांडुरंग कधीच पावत नसतो हे लक्षात ठेवा पांडुरंग ही, ही सर्व लग्न झाल्यानंतर प्रपंच केल्यानंतर मुलं झाले नातरुंड झाले त्यानंतर शेवटी आपल्याला जायचं असतं पांडुरंगाचं दर्शन करायला तो वैकुंठवाशी आपल्याला ज्यावेळेस वैकुंठाची वाट लागते ना चाहून लागते त्यावेळेस पांडुरंगाची भक्ती करायची मला जागा दे म्हणायचं असतं तिथं जाऊन आत्ताच तयार नाही करायची जे का संसारिक लोक आहेत फक्त त्यानं दर्शन लांबून घ्यायचं पण त्याला मागायचं नाही कधी का मागायचं नाही पांडुरंग ही देवता आपल्याला देऊ शकत नाही का देऊ शकत नाही पांडुरंगनाथ शेवटचा अवतार काय केला असे की त्यांनी असं कमरेवर हात दिलेत असे देतलेत का नाही हात कमरेवर कमरेवर हात दिल कधी देतो माणूस की ज्याला का तुमचं देणं घेणं नाही तुम्ही दोघं जर भांडत असताल कुणी जरी भांडणं चालले असतील तर तो काय एखाद्या व्यक्तीला काही करायचं नाही असतं पाहायचं असेल तो तो कमरेवर हात देतो मग कमरेवर हात देणं म्हणजे त्याचं काही देणं घेणं नाही तो काय भांडून सोडवणार नाही काय नाही तो फक्त आपलं बघत बघणार बघत बसणार आहे आपल्या तमाशा काय चाललाय ते त्याच्यामुळं संसारिक लोकांनी त्याची साधना करायची नाही त्याची जास्त भक्ती कर फक्त दर्शनापुरतं मर्यादित ठेवायचं ही एक गोष्ट आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे की आपण आता म्हणतात मग पांडुरंग हे विष्णूचा अवतार आहे बरोबर आहे आता बघा आता विष्णूचा अवतार म्हणजे कृष्ण पण आहे मग कृष्णाची भक्ती केल्यानंतर तुमच्या संसारिक बऱ्याचशा अडचणी सुटतात घरात समजा नवराबाई पटत नसेल काय नसेल Uh, काही जर असे काही प्रॉब्लेम असतात ना घरगुती अगर प्रेम एक तर घरामध्ये राधाकृष्णचा फोटो लावला आणि त्याची जर समजा बुधवारी वगैरे असे जर आपण पूजा अर्चा करत राहिलो तर ते घरामधलं वातावरणसुद्धा स्थिर होतं नवरा नवराबाईपतलं प्रेम वाढतं आता तुम्ही विष्णूचाच अवतार पांडुरंग असताना तर पांडुरंग सहाय्य करू शकत नाही तसा परंतु ही ते करतो तोच आहे ना तरी ज्याचे त्याचे कामं वेगळे देव जरी एक असेल तरी त्याची त्याचे कामं वेगळे आणि विशेष म्हणजे तुम्हाला जर तुम्ही राजकारणी असता राजकारण तुम्हाला करायचं असेल न? तर जरूर कृष्णाची निस्त्या कृष्णाची उपासना करा तुम्ही तुम्ही राजकारणात सफल होणार राजकारणी लोकांनी जरूर जरूर मुद्दाम होऊन कृष्ण उपासना करावी त्याला खूप साई आहे त्याच्यामध्ये हे झालं ठीक आहे आता पडलो आपण प्रापंचिक देवता आता मूळ मुद्द्याला आता खूप लांब आहे वेगवेगळं आपण जमदा जे संगीत आहेत गायन वगैरे अशा काही गोष्टीत विद्या प्राप्त करायच्या त्यांनी सरस्वतीची उपासना करायला पाहिजे असे वेगवेगळे देवता आहेत आपण बऱ्याच वेळेस पाहूया आपल्या नंतर पण आता व्हिडिओ खूप लांब चाललाय आपल्याला काही आटपतं घ्यावं लागेल म्हणून मी थोडंसं कट शॉर्ट म्हणजे शॉर्ट सांगतो काही तर मूळ मुद्दा आहे म्हणजे आपण मी काय सांगतो की जी संसारिक लोक आहेत जी प्रापंचिक लोक आहेत त्यांनी फक्त सगळ्यात सहज पावणारी आणि एकदम पटकिनी सहाय्य करणारी देवता म्हणजे शिवपार्वती ही सांसारिक देवता आहे ती सहज पावते तुम्ही किती पापी आहात किती काय करतात ही बघत नाही शिव असा भोळा म्हणतो ना पण भोळा की त्यामुळं की शिवापशी तुम्ही सहज जरी गेलं तरी शिव तू म्हणतो शिवाला देणं घेणं नाही सगळ्यात सहज पावणारी सांसारिक लोकांना पावणारी देवता म्हणजे शिव पार्वती देवी मग ती कुठलीही देवी, चावतर, देवी चावतर असेल सगळे बरेचसे अवतार आपल्याला माहीतच आहेत की पार्वतीचे अवतार देवीचे अवतार म्हणजे त्यात तुळजाभवानी आले असतील येई झालीत ही सगळे आपल्या पार्वतीचे अवतार आहेत त्याच्यामुळे देवीची उपासना करणंसुद्धा सांसारिक लोकांना खूप सुलभतेचं चा चांगलं आहे त्यांना ती लवकर पावते शिव तर पावतोच आणि त्यांना सहाय्य करतो त्यासाठी मीच सांगत असतो की तुम्ही शक्य तेवढं प्रापंचिक लोकांनी तरी जे सांसारिक लोक आहेत त्यांनी शिव उपासना करावी शिवाची उपासना करावी पार्वतीची उपासना देवीची उपासना करावी कारण तुमच्या संसारामधल्या जी आडी अडचणी आड़ आहेत त्या तुम्हाला सोडवण्यासाठी मदत करतात पण पुन्हा तुम्ही इतर देवाचं मी ह्याचं करतं आता बऱ्याच वेळेस काय करतात संतांचं मी संतला नावं ठेवायचं ना मी आपला अधिकारी पण नाही आपण त्या लेवलचे पण नाहीत मी संतला कुणाला नाही तुम्ही करा ना गुरुला तुम्ही आदर न वागवा गुरुचं आदर कराय मान्य सगळ्या गोष्टी परंतु सर्व गुरुचं आहे नसतं तर आपलं देव विसरू नका एवढं मला सांगायचं आहे गुरुच्या नादामध्ये तुम्ही देवाला विसरू नका बरेच जण म्हणतात आम्ही ह्या ह्या संतांचं आग्रह म्हणजे नाव उल्लेख करत नाही मी की मी त्यांचं आम्ही करतो त्यांच्या ह्याच्यामध्ये जातो त्या अगोर करतो तर अरे बाबा ठीक आहे तुम्ही त्यांचं करू नका असं नाही म्हणायचं पण मूळ देवता आहे ती विसरतात हे लक्षात ठेवा ही जी असतात समजा एखादा गुरु आहे तो मानव आहे त्यानं जन्म घेतला ठीक आहे तो काही ठराविक कालावधीसाठी तो मरणार आहे मृत्यू पावणार आहे परंतु देवाचं जे चाललेलं कार्य देवाला सोडू नका ना तुम्ही तुम्ही अलीकडे अलीकडे काय चाललंय ही फक्त गुरु आणि संत याला फार महत्व दिलेत ठीक आहे देऊ नका असं म्हणायचं नाही परंतु देवाला विसरू नका एवढंच मला सांगायचंय चा, याच्यामध्ये तुम्ही मूळ जी चाललंय ज्याच्यामुळे चाललं आहे ज्याच्यामुळे हे जग चालतंय त्या देवाला विसरू नका तुम्ही त्याच्या पुढे आला लक्षात तर आता सांगायचं तात्पर्य म्हणजे तुम्हाला की तुम्हाला सहज पावणारी सांसारिक लोकांना सहज एकदम पटकिनी पावणारी देवता म्हणजे शिव पार्वती शिवाची उपासना करा एवढंच सांगायचं तुम्हाला हं आणि जे इतर आहेत ना ज्याची तिचं वेगवेगळ्या कार्यासाठी वेगवेगळ्या देवाची उपासना करा लक्षात तर खूप वेळ घेत नाही तुमचा हा कार्यक्रम इथेच थांबवतो आणि परत भेटतो उद्या सकाळी याच वेळी आणि याच ठिकाणी तोपर्यंत मंडळी ओम नम शिवाय जय हिंद जय भारत सुखी राहा आणि